शिशु संगोपन संस्था सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाड़िया पार्क अहमदनगर स्टैंडर्ड फोर्थ सब्जेक्ट इंग्लिश मुन्नूज मैथ्स स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मुन्नूज मैथ्स सो लुक लिसन केयरफुली एंड एक्ट नाउ आई एम गोइंग टू रीड अलाउड अ पैराग्राफ फ्रॉम यूअर बुक लुक इट केयरफुली इट हैज सम पिक्चर्स एंड नंबर्स खाली जो उतारा दिलेला आहे ह्या उतारामध्ये काही चित्र आहेत काही अंक आहेत आय विल रीड द वर्ड्स अँड स्टॉप ॲट द पिक्चर मी शब्द वाचेल आणि जिथं चित्र येईल तिथे थांबणार आहे आणि नंबर जिथं असतील तिथे थांबणार आहे यू हॅव टू से द वर्ड्स फॉर देम ॲट द राईट टाईम ज्या अंकाच्या तिथे किंवा चित्राच्या तिथे मी थांबणार आहे तिथे तुम्हाला त्या अंकाचा काय घ्यायचं आहे नाव घ्यायचं आहे त्या चित्राचा नाव घ्यायचं आहे दिस इज हाऊ वी विल रीड टुगेदर रेडी तर चला मग अशा पद्धतीने आपण दोघांनी मिळून वाचन करूया मुन्नूज मदर टोल्ड हर टू गो टू द मार्केट आय नीड हाफ अ किलो ईच ऑफ पोटॅटोज अँड टोमॅटोज थ्री lemons a piece of ginger and some chilies take the bag and this 100 rupee note be careful and come back before 5 munnu brought the potatoes the tomatoes 4 lemons and some chilies I did not get any ginger Munnu said never mind said her mother Munnu's uncle gave her a packet of biscuit Munnu cut the packet open there were 12 biscuits in the packet Munnu gave 2 of them to her uncle 1 to her mother and 1 to her father she ate 2 biscuits herself then she gave her cat and her dog 1 biscuit each then how many biscuits were left answer 4 biscuits Munnu saw some strings of flowers in the market she brought 10 strings and counted the flowers in each there were 40 flowers in 7 strings 44 flowers in 2 strings and 36 in the last string there are 400 flowers in all she said is she right answer is no 120 flowers